नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन फॉर यू या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या चॅनलवरती आता पहिली ते दहावीचे सर्व शैक्षणिक व्हिडिओ अपलोड होत आहे, तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 इयत्ता 9वी विषय भूगोल, गुण आहे 25. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. अ, भूकवचाचे डॅश डॅश हे दोन थर आहेत. योग्य पर्याय आहे 2, खंडीय व महासागरीय कवच. प्रश्न क्रमांक आ, वाळवंटी प्रदेशात डॅश डॅश कमी असल्याने हवा कोरडी असते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, सापेक्ष आर्द्रता. ई, सागरी प्रवाहाच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी डॅश डॅश परिणाम होत नाही. योग्य पर्याय आहे 3, भूमीय वारे. ई, औद्योगिक विकासावर खालीलपैकी डॅश डॅश घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही. योग्य पर्याय आहे 4, हवा. पुढला प्रश्न आहे उ, पृथ्वीच्या परिवहनास 24 तासाचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील डॅश डॅश. योग्य पर्याय आहे 3, 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. प्रश्न क्रमांक 2, सुबक आकृत्या काढून नावे द्या. अ, लोह पोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण. आ, पृथ्वी एक चुंबक. तर विद्यार्थ्यांना इथे आपण आकृती काढून त्यास योग्य नावे द्यावे. प्रश्न 3, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3. पहिला आहे, पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. उत्तर आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख 3 थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात व दाबात भिन्नता आहे. 2, पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच, महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. प्रश्न आ, ढग हे आकाशात तरंगतात. उत्तर आहे, वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धुलीकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात. 2, ढगातील जलकण व हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात, त्यामुळे ढग आकाशात तरंगतात. प्रश्न क्रमांक ई, सागर तळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. उत्तर आहे, 1, सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे, मूलद्रव्ये, खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात. 2, सागर तळाशी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात. 3, खनिज संपत्ती, प्राणी संपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागर तळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक ई, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. उत्तर आहे, 1, लोकसंख्येच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत विविध सुविधा पुरवल्या जातात. 2, या सेवा पुरवण्यासाठी वापरण्यात आलेली शहरातील जमीन क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र होय. 3, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शासकीय शाळा, शासकीय महाविद्यालय, शासकीय विद्यापीठे, शासकीय रुग्णालय इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो. सार्वजनिक सुविधा क्षेत्राद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांमुळे सामाजिक कल्याणात भर पडते. अशा प्रकारे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. प्रश्न क्रमांक उ, भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. उत्तर, एखाद्या प्रदेशात शेत जमीन, माळरान इत्यादी प्रकारातील भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर देशाचा विकसनशील देशात समावेश होतो. 2, एखाद्या देशात औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र इत्यादी भूमी उपयोजन अधिक प्रमाणात असेल तर देशात विकसित देशांचा समावेश होतो. अशा प्रकारे भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. प्रश्न क्रमांक 4, नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ, विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर, विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह उष्ण प्रवाह या प्रकारचे आहेत.
आ ध्रुवीय प्रदेशाकडून विषुवृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर आहे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुवृत्ताकडे वाहणारे प्रवाह शीत प्रवाह या प्रकारचे आहेत. ई सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? उत्तर आहे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात वर्तुळाकार फिरताना घड्याळांच्या काट्यांच्या दिशेत फिरतात. या उलट सागरी प्रवाह दक्षिण गोलार्धात वर्तुळाकार फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. पुढचा प्रश्न आहे ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असेल? उत्तर आहे ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येत असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुके तयार होत असेल. प्रश्न क्रमांक उ दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती व त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो? उत्तर आहे शीत व उष्ण सागरी प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते व वनस्पती शेवाळ प्लवंग यांसारख्या माशांच्या खाद्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. दोन त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर मासे येतात व त्यांचे प्रजनन होते त्यामुळे अशा ठिकाणी मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण होतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 उत्तरे लिहा कोणताही एक. आ ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्वाची असते? उत्तर आहे एक भारतातील ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. दोन शेती देशातील लोकांच्या अन्नधान्यांच्या गरजा पूर्ण करते तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते. तीन ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्वाची असते. तर विद्यार्थ्यांनो माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.